हॅलो एव्हरी वन वेलकम टू वी सॉथ इंग्लिश स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये आपण टेन्थ स्टँडर्ड सेमी इंग्लिशमधील लेसन बोली हा बघणार आहोत याचे दोन पार्ट आहेत या व्हिडिओमध्ये आपण पार्ट वन हा बघणार आहोत सो आधी जे रायटर आहेत के ए अब्बास यांच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे ती बघूया आपण के ए अब्बास नाईनटीन फोर्टीन टू नाईन्टीन एटी सेवन

म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत ही इज कन्सिडर्ड वन ऑफ द पायन इयर्स ऑफ इंडियन पॅरल और न्यू रिअलिस्टिक सिनेमा त्यांना पायनियर म्हणतात पायनियर म्हणजे काय तर ज्यांनी फर्स्ट टाइम काहीतरी करून दाखवलं पहिला संशोधक आपण म्हणू शकतो ऑफ इंडियन पॅरलल ऑर न्यू रिअलिस्टिक सिनेमा न्यू रिअलिस्टिक म्हणजे काय तर पुअर पीपल्स सिनेमा तर गरीब लोकांचं जीवन ज्या सिनेमांमधून दाखवतात तर अशा सिनेमाची सुरुवात त्यांनी केली त्यांनी अशा प्रकारचे सिनेमे सगळ्यात पहिल्यांदा बनवले his column, last page, holds the distinction of being one of the longest running columns in the history of Indian journalism. त्यांचा कॉलम होता ज्याचं नाव होतं लास्ट पेज त्यांनी एक डिस्टिंक्शन होल्ड केलेलं आहे ऑफ बिंग longest रनिंग कॉल कॉलम्स इन हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिझम तर हिस्ट्री ऑफ इंडियन जर्नलिझम इंडियन जर्नलिझमची ही जी हिस्ट्री आहे त्यामध्ये सर्वात जास्त चालणार आहे वन ऑफ द running रनिंग col कॉलम असं एक रेकॉर्ड त्यांनी होल्ड केलेला आहे त्यांचा जो कॉलम होता लास्ट पेज यांनी सो फेमस होते डाय दा, डायरेक्टर सुद्धा चांगले होते आणि जर्नलिस्ट सुद्धा फार फेमस होते ओके okay. आता आपण बघूया होली पार्ट वन हर नेम वॉज सुलेखा बट सीन सर चाइल्डहूड एव्हरी वन हॅड बिन कॉलिंग हर भोली द सिंपलटन तिचं नाव होतं सुलेखा पण तिच्या लहानपणापासूनच तिला सर्वजण भोली द सिम्पल्टन म्हणायचे सिंपलटन म्हणजे काय तर एक प्रकारे मूर्ख मूर्ख मुलगी किंवा जिला काही कळत नाही अशी ना समज अशी तर अशा प्रकारे तिला मंदबुद्धी ज्याला आपण म्हणतो तर सिंपलटन सिंपलटन तिला म्हणायचे आणि म्हणून तिचं नाव त्यांनी काय ठेवलं होली शी वॉज द फोर्थ डॉटर ऑफ नंबरदार रामलाल नंबरदार रामलाल याची ती चौथ्या नंबरची मुलगी होती वेन शी वॉज टेन मंथ्स ओल्ड शी हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड अँड पर हॅप्स इट हॅड डॅमेज सम पार्ट ऑफ अवर ब्रेन जेव्हा भोली ही दहा मन महिन्याची होती दहा महिन्याची जेव्हा ती होती शी हॅड फॉलन ऑफ द कॉट तर ती कॉट वरून खाली पडली ऑन हर हेड म्हणजे तिच्या डोक्यावर खाली पडली अँड पर हॅप्स इट हॅड डॅमेज सम पार्ट ऑफ अवर ब्रेन त्यामुळे कदाचित तिच्या ब्रेनचा काही पार्ट काही भाग हा डॅमेज झाला असावा दॅट वॉज वाय शी रिमेन अ बॅकवर्ड चाईल्ड अँड केम टू बी नोन ॲज भोली द सिम्पल टन त्यामुळेच मग ती नेहमीच मागे राहिली बॅकवर्ड चाईल्ड राहिली सगळ्या गोष्टींमध्ये तिला समजत नव्हत्या गोष्टी बोलता येत नव्हतं बिकॉज मे बी तिचं जे ब्रेन आहे ते डॅमेज झालेलं होतं आणि त्यामुळे सर्वजण तिला भोली द सिम्पल टन म्हणजे मतिमंद भोली मूर्ख भोली अशा प्रकारे म्हणायचे चिडवायचे ती एक बॅकवर्ड चाइल्ड होती ॲट बर्थ द चाईल्ड ॲट बर्थ द चाईल्ड वॉज व्हेरी फेअर अँड प्रिटी जेव्हा तिचा जन्म झाला ती खूप सुंदर होती प्रिटी होती बट वेन शी वॉज टू इयर्स ओल्ड शी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स पण जेव्हा ती दोन वर्षाची झाली तेव्हा तिला स्मॉल पॉक्स हा आजार झाला ही डिसीज झाला ओनली द आईज वेअर सेवड फक्त तिचे डोळे जे आहेत ते वाचले होते बट द एंटायर बॉडी वॉज पर्मनंटली डिसफिगर्ड बाय द डीप पोक डीप ब्लॅक पोक मार्क्स फक्त तिचे डोळे वाचले होते पण तिची जी एंटायर बॉडी आहे जे संपूर्ण शरीर आहे डिस्पिगर म्हणजे स्पॉइल म्हणजे खराब झालं होतं बाय डी ब्लॅक पोकमार्क्स तर त्या देवी स्मॉल पॉक्स म्हणजे देवी त्याचा जो आजार असतो त्यामुळे शरीरावर मोठमोठे फोडं येतात आणि त्याचे खूप मोठे मोठे डाग पूर्ण शरीरावर आयुष्यभरासाठी पडतात त्याला पूकमार्क्स असं म्हणतात तर तिचे संपूर्ण शरीरावर ते डाग पडले होते त्यामुळे तिचं संपूर्ण शरीर खराब झालं होतं लिटिल सुलेखा कुड नॉट वॉज फाईव्ह

त्यामुळे इतर जे मुलं असायचे ते नेहमीच तिला चिडवायचे तिची चेष्टा करायचे तिची तिला मिमिक करायचे तिची मजा उडवायचे ॲज अ रिझल्ट शी टॉक व्हेरी लिटल आणि त्यामुळेच त्या मुलांच्या त्या भीतीमुळे किंवा कोणी आपल्याला काही म्हणेल कोणी आपल्याला चिडवेल या भीतीमुळे ती खूप कमी बोलू लागली रामलाल हॅड सेवन चिल्ड्रन थ्री सन्स अँड फोर डॉटर्स अँड द यंगेस्ट ऑफ देम वॉज बोली रामलालला सात मुलं होते त्यामध्ये तीन मुलं होते आणि चार मुली होत्या आणि सगळ्यात लहान कोण होती भोली इट वॉज अ प्रॉस्पर फार्मर्स हाऊसहोल्ड प्लेंटी टू इट अँड ड्रिंक एक अतिशय प्रॉस्परस म्हणजे समृद्ध शेतकऱ्याचं ते घर होतं त्यामुळे खाण्यापिण्याची कुठलीही कमी त्यांच्या घरामध्ये नव्हती ऑल द चिल्ड्रन एक्सेप्ट भोली वे आर हेल्दी अँड स्ट्रॉंग सगळंच मुलं हेल्दी आणि स्ट्रॉंग होते फक्त भोली सोडून भोलीचं जर अपवाद आपण पकडला तर बाकी त्यांचे सर्व मुलं हेल्दी आणि स्ट्रॉंग होते द सन्स हॅड बीन सेंड टू द सिटी टू स्टडी इन स्कूल्स लॅटर इन कॉलेज रामलालने आपल्या मुलांना शहरांमध्ये पाठवलं आधी शाळा शिकायला आणि नंतर कॉलेजेसमध्ये शिकायला ऑफ द डॉटर्स राधा द एल्डेस्ट हॅड ऑलरेडी बीन मॅरिड आणि मुलींपैकी सगळ्यात मोठी मुलगी राधा तिचं आधीच लग्न झालं होतं द सेकंड डॉटर बंगलास मॅरेज हॅड ऑल्सो बीन सेटल्ड सेटल्ड रामलाल आणि दुसऱ्या नंबरची मुलगी होती मंगला तिचं सुद्धा लग्न ठरलेलं होतं रामलाल वुड थिंक ऑफ थर्ड चंपा आणि रामलाल आता तिसऱ्या मुलगी जी होती चंपा तिच्याबद्दल विचार करत होता दे वी आर गुड लुकिंग हेल्दी गर्ल्स सर्व मुली सुंदर होत्या दिसायला सुदृढ होत्या अँड इट वॉज नॉट डिफिकल्ट टू फाईंड ब्राईट ग्रुम्स फॉर देम त्यांच्यासारख त्यांच्यासाठी नवरा मुलगा शोधणं काही रामलालला कठीण गेलं नाही कारण सगळ्या मुली दिसायलाही सुंदर होत्या शरीराने सुदृढ होत्या त्यामुळे लवकर लवकर त्यांचे ज लग्न जे आहे ते जमले बट रामलाल वॉज वरीड अबाउट भोली रामलालला भोलीची चिंता होती ही हॅड नाईदर गुड लुक्स नॉर इंटेलिजन्स कारण तिच्यामध्ये सुंदरता पण नव्हती आणि समजदारी म्हणजे हुशारी पण नव्हती त्यामुळे भोलीचं कसं होईल याची चिंता रामलालला लागून राहायची भोली वॉज सेवन इयर्स ओल्ड मेन मंगला वॉज मॅरीड आता जेव्हा मंगलाचं लग्न झालं तेव्हा बोली सात वर्षाची होती द सेम इयर अ प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स वॉज ओपन इन देअर विलेज आणि नेमकं त्याच वर्षी त्यांच्या गावामध्ये एक प्रायमरी स्कूल फॉर गर्ल्स म्हणजे मुलींसाठी एक प्राथमिक शाळा जी आहे ती उघडल्या गेली तर तहसीलदार साहेब केम टू परफॉर्म इट्स ओपनिंग सेरेमनी ओपनिंग सेरेमनी म्हणजे उद्घाटन तर शाळेच्या उद्घा उद्घाटनासाठी स्वतः तहसीलदार साहेब आले होते ही सेट टू रामलाल आता तहसीलदार साहेब रामलालला म्हणाले ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल यू आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट इन द विलेज सो रामलाल हा एक रेव्हेन्यू ऑफिशियल होता म्हणजे टॅक्स कलेक्टिंग ऑफिशियल होता त्यामुळे तहसीलदार त्याला म्हणाले की तू गव्हर्नमेंटचा गावामधील रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी आहेस अँड इ सो यू मस्ट सेट अन एक्झाम्पल टू द विलेजर्स त्यामुळे तू सर्व गावकऱ्यांसमोर एक उदाहरण ठेवलं पाहिजे एक, एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे यू मस्ट सेंड युअर डॉटर टू स्कूल आणि तू, तू तुझ्या तु मुलीला शाळेत पाठवलं पाहिजे म्हणजे जर रामलालने स्वतः आपल्या मुलीला शाळेत पाठवलं असतं तर इतर जे गावकरी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या मुलींना पाठवलं असतं त्यामुळे मग तहसीलदार त्याला म्हणाले की तू तुझ्या मुलीला शाळेत पाठवलं पाहिजे रामलाल ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली ती रामलालवर ओरडली ती म्हणाली की तुम्ही मूर्ख आहात का आर यू क्रेझी इफ गर्ल्स गो टू स्कूल हु विल मॅरी डेम जर मुली शाळेत जाऊ लागल्या तर त्यांच्याशी लग्न कोण करणार अशा प्रकारे रामलालची जी वाईफ होती तिला हा प्रस्ताव काही आवडला नाही बट रामलाल हॅड नॉट द करेज टू डिसओबे द तहसीलदार पण तहसीलदारला नाही म्हणायचं करेज नाही म्हणायची हिंमत ही रामलालमध्ये नव्हती ॲट लास्ट हिज वाईफ सेड एवढी त्याची वाईफ त्याला म्हणाली आय विल टेल यू वॉट टू डू मी तुम्हाला सांगते तसं करा सेंट भोली टू स्कूल भोलीला शाळेमध्ये पाठवा ॲज इट इज देअर ॲज इट इज देअर इज लिटल चान्स फॉर गेटिंग मॅरिड नाहीतरी तिचं लग्न व्हायचा चान्स खूपच कमी आहे म्हणजे तिची लग्न व्हायची शक्यता खूपच कमी आहे विथअर अग अगली फेस अँड लॅक ऑफ सेन्स एक तर ती मूर्ख पण आहे आणि तिचा चेहरा सुद्धा अगली म्हणजे अतिशय कुरूप आहे त्यामुळे ती दिसायलाही चांगली नाही आणि हुशार पण नाही त्यामुळे तिचं लग्न व्हायचे चान्सेस नाहीतरी कमी आहेत लेट द टीचर ॲट स्कूल वरी अबाउट हर त्यामुळे शाळेतल्या टीचर्सला तिची काळजी करू द्या आपण असं करू भोलीला शाळेमध्ये पाठवून देऊ कारण तसंही तिचं लग्न होणार नाही सो लेट द टीचर्स इथे आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारे भोली ही घरच्यांना सुद्धा तिच्या नकोशी होती द नेक्स्ट डे रामलाल कॉट बोली बाय द हँड अँड सेड कम विथ मी आय विल टेक यू टू स्कूल दुसऱ्या दिवशी रामलालने बोलीला पकडलं आणि म्हणाला चल माझ्याबरोबर मी तुला शाळेत नेतो बोली वॉज फ्रायटन भोली घाबरली फ्रायटन म्हणजे काय तर स्कॅड घाबरणे नॉट नो स्कूल वॉज लाईक तिला माहिती नव्हतं शाळा म्हणजे काय रिमेंबर्ड हाय गो आउट ऑफ द सोल्ड तिला आठवलं की कशा प्रकारे काही दिवसा आधी त्यांची एक म्हातारी गाय होती लक्ष्मी तिला घराबाहेर नेऊन तिकडे बाजारात नेऊन विकून टाकलं होतं भोली सुद्धा घाबरली होती की आपल्यासोबतही असंच काही करते नो इज शाउटेड इन टेरर अँड पूलर हँड अवे फ्रॉम अर फादर्स ग्रीप तर भोली नो नो म्हणून जोरजोऱ्याने ओरडली आणि आपला हात तिने आपल्या वडिलांच्या पकडी मधून सोडवून घेतला व्हॉट्स द मॅटर विथ यू यू फुल शाउटेड रामलाल मग त्यावर रामलाल तिला मुली तुला काय झालाय आय एम ओनली टेकिंग यू टू स्कूल मी तुला फक्त शाळेमध्ये नेणार आहे देन ही टोल्ड हिज वाईफ मग पुढे रामलाल आपल्या बायकोला म्हणाला लेटर वीआर सम डिसेंट क्लोज टुडे आज तिला जरा चांगले बरे कपडे घालून दे एल्स वॉट विल द टीचर्स अँड अदर स्कूल गर्ल्स थिंक ऑफ वेन सी हर नाहीतर जेव्हा तिच्या शाळेतल्या इतर मुली तिला अशा अवतारात बघितली बघतील किंवा टीचर्स तिला अशा अवतारात बघतील किंवा ते आपल्याबद्दल काय विचार करतील म्हणून तो आपल्या बायकोला म्हणाला की तिला जरा बरे कपडे आज घालून दे न्यू क्लोथ हॅड नेव्हर बीन मेड फॉर भोली नवीन कपडे कधीच भोलीसाठी शिवण्यात आले नव्हते द ओल्ड ड्रेसेस ऑफ अवर सिस्टर्स वेअर पास्ड ऑन टूअर तिच्या मोठ्या तीन बहिणींचे जे जुने कपडे होते तेच बिचारीला नेहमी घालावं लागायचे तर ती घालत आलेली होती नवीन कपडे तिने कधीच घेतले नव्हते नो वन केअर टू मेंड ऑर वॉश अर क्लोज कोणीच तिची केअर करत नव्हतं कोणीच तिचे कपडे धुण्याची सुद्धा करत नव्हतं बट टुडे शी वॉज लकी टू रिसिव्ह अ क्लीन ड्रेस पण आज भोली लकी होती बिकॉज आज तिला एक स्वच्छ ड्रेस मिळाला होता विच हॅड स्ट्रंक आफ्टर मेनी वॉशिंग अँड नो लॉंगर फिटेड चंपा तो खूप धुतल्यामुळे खूप धुतल्यामुळे आकुटला होता आणि आता चंपाला होत नव्हता असा एक ठीकठाक ड्रेस आज भोलीच्या नशिबात आला शी वॉज इवन बाथेड अँड ऑइल वॉज रबड इन टू हर ड्राय मॅटेरियल आज तिची आंघोळसुद्धा घालण्यात आली आणि तिच्या केसांना ड्राय आणि मॅटेड हेअर्स जे तिचे टँगल्ड हेअर्स त्यांना आज तेलसुद्धा लावण्यात आलं ओनली देन डिट शी बिगीन टू बिलीव्ह दॅट शी वॉज गोइंग टू टेक गोईंग दॅट शी वॉज बिगीन बिंग टेकन टू अ प्लेस बेटर बेटर दॅन अर होम आत्ता कुठे बोलीला असं वाटू लागलं की ती तिच्या घरापेक्षा एका चांगल्या जागेवर जात आहे किंवा तिला एका चांगल्या जागेवर नेण्यात येत आहे तो आता कुठे तिला थोडासा दिलासा भेटला वेन दे रिच द स्कूल द चिल्ड्रन वी आर ऑलरेडी इन देअर क्लासरूम जेव्हा ते शाळेमध्ये पोहोचले तेव्हा सर्व मुलं ऑलरेडी आपल्या आपल्या क्लासरूममध्ये बसलेले होते रामलाल हँडेड ओवर हिज डॉ टू द हेडमिस्ट्रेस रामलालने आपल्या मुलीला हेडमिस्ट्रेसकडे म्हणजे जी मुख्याध्यापिका होती तिच्याकडे सोपवलं लेफ्ट अलोन द पुअर गर्ल लुक्ड अबाउट हर विथ पिअर लॅडन आईज आता बोली लेफ्ट अलोन शाळेमध्ये तिला एकट्याच सोडण्यात आलं होतं म्हणून बिचारी जी भोली होती ती फिअर लॅडन आईज म्हणजे भीतीने घाबरलेल्या किंवा भीती भरलेल्या डोळ्यांनी सगळीकडे पाहत होती देअर वेअर सेव्हरल रूम्स अँड इच इन इच रूम गर्ल्स लाईक हर स्पॉटेड ऑन मॅट्स तिने बघितलं की ती आजूबाजूला काही रूम्स होत्या आणि प्रत्येक रूममध्ये तिच्यासारख्या काही मुली स्पॉटेड ऑन मॅट्स म्हणजे चटईवर बसलेल्या होत्या स्पॉटेड म्हणजे खाली बसले रिडिंग फ्रॉम बुक्स और रायटिंग ऑन स्लेट्स त्या मुली पुस्तकातून वाचत होत्या किंवा काही मुली स्लेट्स म्हणजे पाटी जी असते तिच्यावर लिहत होत्या हेडमिस्ट्रेस डाऊन इन अ कॉर्नर इन वन ऑफ द क्लासरूम ने बोलीला म्हटलं की एका क्लासरूम मधून जाऊन एका कॉर्नर मध्ये बसून राहा भोली त्याप्रमाणे गेली आणि कॉर्नर मध्ये बसली होली डिड नॉट नो वॉट एक्झॅक्टली अ स्कूल वॉज लाईक अँड वॉट हॅपन्स थेअर आता भोलीला बिलकुलच माहिती नव्हतं की स्कूल म्हणजे काय शाळा म्हणजे काय आणि तिथे काय होते म्हणजे तिथे कशासाठी असते शाळा त्याचं काय पर्पज आहे बट शी वॉज ग्लॅड टू फाइंड सो मेनी गर्ल्स ऑलमोस्ट ऑफ हर ओन एज प्रेझेंट देअर पण भोली खुश होती बोलीला आनंद झाला दॅट देअर आर सो मेनी गर्ल्स कारण खूप साऱ्या मुली तिथे होत्या आणि तिच्याच वयाच्या होत्या त्यामुळे त्या इतर मुलींना बघून भोलीला फार आनंद झाला शी होप दॅट वन ऑफ दिस गर्ल्स माइट बिकम हर फ्रेंड भोलीने बोलीला असं वाटलं की कदाचित यांच्यापैकी एखादी मुलगी माझी मैत्रीण सुद्धा बनवून जाईल त्यामुळे बोलीला ऍक्च्युअली शाळेमध्ये येऊन फार आनंद झाला द लेडी टीचर हू वॉज इन द क्लास वॉज थेंग समथिंग टू द गर्ल्स बट भोली कुड अंडरस्टँड नथिंग तर त्या वर्गामध्ये एक लेडी टीचर होती ती मुलींना काहीतरी उद्देशून बोलत होती पण भोली जी आहे तिच्या लक्षात काहीही आलं नाही लुक ॲट द पिक्चर ऑन द वॉल भोली फक्त भिंतींवरील चित्रांकडे बघत होती द कलर फॅसिनेटेड हॉर त्या चित्रांमुळे ती फार मोहून गेली फॅसिनेटेड म्हणजे काय तर मोहून टाकणे हे चित्र तिला फार आवडले द हॉर्स वॉज ब्राऊन जस्ट लाईक द हॉर्स ऑन विच द तहसीलदार हॅड कम टू विजिट देअर विलेज तो घोडा ब्राऊन होता नेमका त्याच घोड्यासारखा ज्यावर बसून तहसीलदार साहेब त्यांच्या गावात आले होते द गोट वॉज ब्लॅक लाईक द गोट ऑफ देअर नेबर चित्रामधील बकरी काळी होती तशी त्यांच्या शेजाऱ्याची होती पॅरेट वॉज ग्रीन लाईक द पॅरट शी हॅड सीन इन द मँगो ऑर्चर्ड चित्रामधील प पॅरट म्हणजे मिठ्ठू पोपट हे सुद्धा हिरवे होते जसे तिने तिच्या मँगो ऑर्चर्डमध्ये आंब्याच्या मनामध्ये बघितले होते अँड द काउ वॉज जस्ट लाईक देअर लक्ष्मी आणि चित्रातील गाय नेम एक एक्झॅक्टली ते तिच्या गायीसारखी म्हणजे लक्ष्मीसारखी दिसत होती अँड सडनली होली नोटिस्ड दॅट द टीचर वॉज स्टँडिंग बाय हर हर साईड स्माइलिंग ॲट हर अचानक बोलीचं लक्ष गेलं की टीचर तिच्या बाजूलाच उभ्या होत्या आणि तिच्याकडे बघून स्माईल करत होत्या वॉट्स युअर नेम लिटिल वन टीचरनी विचारलं तुझं नाव काय आहे छोट्या बाळा भो 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 शी कुड स्टॅमर नो फर्दर दॅन दॅट भोली आपलं नाव सांगायसाठी तिने तोंड उघडलं पण भ भ भर ती अडकली आणि त्यापुढे ती आपलं नाव पूर्ण करू शकली नाही देन शी बिगन टू क्राय अँड टीयर्स फ्लोड फ्रॉम आईज इन अ हॅपलेस हेल्पलेस फ्लड त्यानंतर ती जोरजोराने रडू लागली आणि तिच्या डोळ्यातून अनकंट्रोल्डपणे जे अश्रू आहेत ते वाहू लागले केप्ट हर हेड कॉर्नर त्या कॉर्नर ती बसली होती आपलं डोकं जी आहे ती खाली मान खाली घालून डोकं खाली घालून ती बसून राहिली नॉट डेअरिंग टू लुक अप ॲट द गर्ल्स हुश न्यू न्यू स्टिल लाफिंग ऍट हर आणि वर्गातले इतर मुली तिच्याकडे तिच्याकडे बघून हसत होत्या ही गोष्ट बोलीला माहिती होती त्यामुळे त्या मुलींकडे बघण्याची आपली मान वर करून त्या मुलींकडे बघण्याची हिंमत सुद्धा होलीमध्ये नव्हती त्यामुळे तिने मान खाली घातली आणि ती रड रडतच होती वेन द स्कूल बेल रँग ऑल द गर्ल्स स्करीड आउट ऑफ द क्लासरूम जेव्हा शाळेची बेल वाजली तेव्हा सगळ्याच्या सगळ्या मुली स्करीड आउट म्हणजे काय तर घाईघाईने बाहेर जाणे तर घाईघाईने वर्गाच्या बाहेर गेल्या बट बोली डेअर नॉट लिव्ह हर कॉर्नर पण होली जी होती तिला तिचा कॉर्नर तिचा कोपरा सोडायची हिंमत होत नव्हती हर हेड स्टील लोअ शी केप्ट ऑन सॉबिंग तिचे मान अजूनही खाली होती आणि ती अजूनही रडत होती सॉबिंग म्हणजे रडणे होली द टीचर्स व्हॉइस वॉज सॉफ्ट सो सॉफ्ट अँड सुदिंग होली टीचरने खूप अतिशय हळू आणि अतिशय प्रेमळ अशा आवाजात तिला बोलवलं इन ऑल हर लाईफ शी हॅड नेवर बीन कॉल्ड लाईक दॅट संपूर्ण तिच्या आयुष्यात कोणीही इतक्या प्रेमाने बोलीला आवाज दिला नव्हता इट टच हर हार्ट त्यामुळे ती गोष्ट तिच्या हृदयाला भिडली तिला फार आवडली गेट टप सेड द टीचर इट वॉज नॉट अ कमांड बट जस्ट अ फ्रेंडली सजेशन टीचर तिला म्हणाल्या की उठून बस आता ही एक कमांड नव्हती आज्ञा नव्हती तर एक फ्रेंडली सजेशन होतं म्हणजे एक प्रेम मैत्रीचा सल्ला असा होता त्यामुळे भोली गॉट अप भोली जी आहे ती उठून बसली नाव टेल मी युअर नेम मला तुझं नाव सांग टीचर तिला म्हणाल्या पेट ब्रोकआउट ओव्हर हर होल बॉडी आता भोलीला संपूर्ण शरीराला घाम फुटला वुड हर स्टॅमरिंग टंग अगेन हर तिला वाटलं की आपली जी स्टॅमरिंग टंग आहे म्हणजे आपली जी अडखळणारी जीब आहे ती परत आपल्याला डिस्ग्रेस करेल का परत आपल्याला खाली मान घालायला भाग पाडेल का परत आपण आपलं नाव बोलू नाही शकू का त्यामुळे या भीतीपोटी तिला फार घबराट झाली फॉर द सेक ऑफ दिस काइंड वुमन हा वेअर शी डिसाईड टू मेक अन एफर्ट पण त्या काइंड साठी त्या प्रेमळ बाईसाठी स्त्रीसाठी जी तिची टीचर होती बोलीने ठरवलं की आपण एफर्ट करून पाहायला पाहिजे म्हणजे प्रयत्न करायला हरकत नाही एकदा तरी प्रयत्न करायला पाहिजे ही हॅट सच सुदिंग वॉइस शी वूड नॉट लाफ अॅट हर त्या टीचरचा आवाज किती प्रेमळ आहे ती टीचर माझ्यावर हसणार नाही असं कुठेतरी भोलीला वाटलं त्यामुळे मग भोली म्हणाली ब ब ब बो शी बिगेन टू स्टॅमर आणि ती अडखडू लागली परत वेल्डन वेल्डन द टीचर कम ऑन नाव द फुल नेम तर भोली जेव्हा अडकळत होती तेव्हा टीचरने प्रोत्साहन दिलं तिला की अरे वा फारच छान फारच छान चल आता पूर्ण नाव सांग बोली ॲट लास्ट शी वॉज एबल टू से इट अँड फेल रिलीव ॲज इफ इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट शेवटी सरते शेवटी भोलीने तिचं पूर्ण नाव उच्चारलं आणि भोलीला फार चांगलं वाटलं तिला वाटलं की एक खूप मोठी अचीवमेंट तिने मिळवलेली आहे म्हणजे काहीतरी खूप मोठा कारनामा तिने केला अशा प्रकारे समाधानाची फीलिंग बोलीने अनुभवली वेल well डन द टीचर पॅटेड हर अपेक्षनेटली टीचरने प्रेमाने बोलीच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणालं की फारच छान गुड डफ युअर आउट ऑफ युअर हार्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक लाईक एवरीवन एल्स टीचर तिला म्हणाल्या की तुझ्या आतलं जी फिअर आहे ती भीती आहे ती तुझ्या आतून म्हणजे तुझ्या मनातून बाहेर काढून फेक आणि मग तू इतरांप्रमाणेच बोलू लागशील तू कधीही अडकवणार नाहीस बोले लुकटप ॲज इट टू आस्क रिअली really, बोलीने खूप आशेने टीचरकडे बघितलं जणू काही ती विचारत असावी खरंच खरंच असं होणार का येस येस इट विल बी व्हेरी इझी टीचर म्हणाले हो हो हे खूपच सोपी गोष्ट आहे यू जस्ट कम टू स्कूल एव्हरी डे विल यू कम तू फक्त रोज शाळेत येत जा येशील का तू बोली नॉर्ड त्यावर बोलीने होकारावरती मान हलवली नोस ते इट लाव पण टीचर सम सा, टीचरचं समाधान झालं नाही टीचर म्हणाले की नाही नाही बोलून दाखव ये ये येस ये, बोली हर सेल्फ वॉज एस्ट्रोनाइश एबल टू से बोली यस म्हणाली आणि तिला स्वतःला सुद्धा आश्चर्य वाटलं की ती ते बोलू शकली चोराने काहीतरी बोलू शकली हिडन टाय टेल यू नाव टेक दिस बुक मग टीचर पण आनंदात टीचरला फार छान वाटलं टीचर म्हणाल्यात बोलली नव्हती का तुला की तुला चांगल्या प्रकारे बोलता येईल नाव टेक दिस बुक आता ही बुक घे द बुक वॉज फुल ऑफ नाईस पिक्चर्स अँड द पिक्चर्स वेअर इन कलर डॉग कॅट गोट हाऊस पॅरट टायगर अ कव जस्ट लाईक लक्ष्मी आता टीचरने तिला एक बुक दिली ज्यामध्ये खूप सुंदर सुंदर पिक्चर्स होते त्यामध्ये कुत्रा मांजर गोट हाऊस पॅरट टायगर आणि कव म्हणजे गाय तिच्या लक्ष्मीसारखे यांचे वेगळे वेगळे प्रकारचे चित्र होते अँड विथ व्हेरी एव्हरी पिक्चर वॉज अ वर्ड इन अ बिग ब्लॅक लेटर आणि प्रत्येक चित्राच्या बाजूला मोठ्या शब्दांमध्ये मोठ्या अक्षरामध्ये एक वर्ड एक शब्द लिहिलेला होता इन वन मंथ यू विल बी एबल टू रीड दिस बुक टीचर म्हणाल्या येत्या एका महिन्यात तू ही बुक वाचायला शिकशील देन आय विल गिव्ह यू अ बिगर बुक त्यानंतर मी तुला एक मोठं पुस्तक देईल देन न स्टील बिगर वन आणि नंतर त्याच्यापेक्षा मोठं पुस्तक तुला देईल इन टाईम यू विल बी मोर लर्न दॅन एनी वन एल्स इन द विलेज आणि हळूहळू तू गावातल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा जास्त शिकलेली बनून जाशील देन नो वन विल एव्हर बी एबल टू लाफ ॲट यू त्यानंतर कोणीही तुझ्यावर हसणार नाही पीपल विल लिसन टू यू विथ रिस्पेक्ट अँड यू विल बी एबल टू स्पीक विदाऊट अ स्लायटेस स्टॅमर लोक तुला रिस्पेक्ट नाही म्हणजे आदराने तुझं बोलणं ऐकतील आणि तू बिलकुल न अडखडता विदाऊट अ स्लायटेस स्टॅमर कॉन्फिडंटली बोलू शकशील अंडरस्टँड नाव गो होम अँड कम बॅक अर्ली टुमारो मॉर्निंग समजलं आता घरी जा आणि उद्या सकाळी लवकर शाळेला होली फेल्ट ॲज इफ सडनली ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल वे ऑल द बेल्स इन द विलेज टेम्पल्स वेअर रिंगिंग मुलीला अचानक वाटू लागलं की गावातल्या सर्व मंदिरांच्या घंटा वाजत आहेत अँड द ट्रीज इन फ्रंट ऑफ द स्कूल हाऊस हॅड ब्लॉसम इन इन टू रे बिग रेड फ्लॉवर आणि तिच्या शाळेमध्ये शाळेच्या समोरील झाडाला सुंदर सुंदर रेड फ्लॉवरचा ब्लॉसम आलेला म्हणजे बाहेर आलेला आहे म्हणजे भोली वॉज व्हेरी हॅपी इनसाइड त्या आतमधून तिला फार आनंद झालेला होता हार्ट वॉज थ्रॉबिंग विथ न्यू होप अँड न्यू लाईफ तिचं हृदय जोरजुऱ्याने धडधडत होतं बिकॉज ऑफ न्यू होप नवीन आशेमुळे आणि नवीन जीवनाच्या चांगल्या जीवनाच्या स्वप्नामुळे प्रकारे जे टीचर होत्या तिने मुलीला एक कॉन्फिडन्स तिच्यामध्ये भरण्याचं काम जे आहे ते केलं आणि इथेच पार्ट वन जो आहे आपला बोली या लेसनचा तो संपतो आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे हा पार्ट समजला असेल समजल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पार्ट टू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत टेक केअर गुड बाय